ही कथा एका अशा माणसाची ज्याला परीस पाहिजे होता, हा तोच परीस ज्याच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते. तर हा माणूस परीस शोधायला निघाला, त्यासाठी रस्त्यात जो दगड येईल तो घ्यायचा आणि आपल्या गळ्यातल्या लोखंडाच्या साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा. असा त्याचा दिनक्रम सुरू झाला. दिवस गेले, महिने लोटले, वर्ष सरली, पण त्याचा दिनक्रमात मात्र बदल झाला नाही. दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि मग तो फेकून द्यायचा. असं करत करत तो शेवटी म्हातारा झाला आणि ज्या क्षणी तो आपले शेवटचे श्वास मोजत होता त्यावेळी अचानक त्याचे लक्ष त्याच्या गळ्यातल्या साखळीकडे गेले. ती सोन्याची झाली होती. दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा, या नादात त्यांच्या साखळीकडे लक्षच गेले नाही आणि कधीतरी त्याच्या हातात परीस येऊन पण गेला, पण त्याकडे त्याचे लक्षच नव्हते. सेम याचप्रमाणे आपल्या प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी परीस येत असतो, कधी आई वडिलांच्या रूपाने, तर कधी भाऊ बहिणीच्या नात्याने, तर कधी मित्रामैत्रिणीच्या नात्याने, तर कधी एखाद्या संधीच्या रूपाने. कोणत्या ना कोणत्या रूपात तो आपल्याला भेटत असतो आणि आपल्यातल्या लोखंडाला सोने करत असतो. आपण जे काही असतो किंवा बनतो त्यात त्याचा बराच हातभार असतो.